नागपुर शहर में कोरोना का संक्रमण बढ़ते जा रहा है। रविवार के एक ही दिन में शहर में 17 नए पॉजिटिव पेशेंट सामने आए हैं। नागपुर वासियों के लिए रविवार का दिन काला दिन रहा है। एक ही दिन शहर में 17 पॉजिटिव मरीज मिले हैं। ये सभी मरीज एमएलए हॉस्टल में थे। इन सभी की जांच करने पर रविवार को उनकी रिपोर्ट पॉजिटिव आई है। इनमें से ज्यादातर लोगों का कनेक्शन सतरंजीपुरा से है, इसी कारण इस क्षेत्र को सील कर दिया गया। साथ ही वहां के स्थानीय विधायक कृष्णा खोपड़े द्वारा सरकार से इस क्षेत्र में आर्मी को तैनात करने की मांग भी की गई। नमस्कार, कृष्णा खोपड़े, आमदार पूर्व नागपुर। या सतरंजीपुराच्या भागामध्ये कोरोनाचे फार मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह पेशंट मिळाले आणि या भागामध्ये दहशतीचे एक वातावरण निर्माण झालं आहे। काही दिवसांअगोदर महानगरपालिकेचे संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी या भागात जेव्हा सर्वेसाठी आले होते त्यावेळेस या भागातल्या नागरिकांनी कसल्याही प्रकारची मदत न करता कसल्याही प्रकारचे सहकार्य न करता त्यांच्यासोबत अभद्र व्यवहार करणे त्यांना हकलून सोडण्याचे काम त्यांनी केलं। अगर त्यावेळेस यांनी सहकार्य केलं असतं तर आज या भागामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली नसती। आणि म्हणून लगातार या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह पेशंट निघत आहे आणि म्हणून लोकांमध्ये भयचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय आणि म्हणून मले या भागाच्या क्षेत्रामध्ये कारण हा सतरंजीपुरा क्षेत्र छोट्या छोट्या गल्लीमध्ये बाटलेला हा क्षेत्र आहे आणि म्हणून हा संपूर्ण क्षेत्र हा मिलिटरीच्या स्वाधीन करावं जेणेकरून मकरचे जे आलेले जे लोक असतील ते त्या माध्यमातून बाहेर निघतील। आणि लोकाला भी माझी विनंती आहे का अशा प्रकारचे व्यक्तीले घरात छुपून ठेवू नका, प्रशासनाले पोलीस विभागाला आपण मदत करा आणि हा सतरंजीपुरा हा आबादी सतरंजीपुरा आहे। सतरंजीपुराचं नाव हे फार मोठं नाव आहे। या सतरंजीपुराच्या नावाला तुम्ही बदनाम होऊ देऊ नका आणि म्हणून मी आज निगम आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब यांच्यासोबत सुद्धा मोबाईलवरून चर्चा केली आणि हा सतरंजीपुरा आपण मिलिटरीच्या स्वाधीन करावं अशा प्रकारची त्यांना विनंती सुद्धा केली आणि अशा प्रकारची आपण कारवाई करावी आणि म्हणून या भागातल्या एक क्षेत्रातल्या या प्रतिनिधी म्हणून आपण निश्चित स्वरूपात याकडे लक्ष देऊन हा भाग आपण मिलिटरीचा स्वाधीन करावा। पुन्हा मी आपल्याला विनंती करतो, धन्यवाद। जिस तरह सतरंजीपुरा से पेशेंट बढ़ते ही जा रहे उस हिसाब से सतरंजीपुरा रेड जोन बनते जा रहा है। शहर में कोरोना का संक्रमण बढ़ते जा रहा है, इसीलिए आप घर पे रहे, सुरक्षित रहे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज, नागपुर।